येणार आहे, ठीक आहे. तर हा आपला 8वीचा क्रॅश कोर्स चालू, लक्षात ठेवा. 8वीच्या याच्यामध्ये फक्त काही बेसिक्स गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या चॅप्टरकडे येऊया. दी फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857, 1857 चा स्वातंत्र्य लढा. खूप सारे विद्यार्थी म्हणतात की प्रेझेंटेशन जे आहे तर ते मराठीमध्ये जा. बघा, खूप सारे मेकॅनिकलचे व्यक्ती जे आहेत, म्हणजे स्टुडंट जे आहेत, ते इंग्लिश बॅकग्राऊंड मधून येतात, सीबीएसई इंग्लिश मिडियम, सो दे आर नॉट कम्फर्टेबल विथ दी मराठीज. सो त्यामुळेच आपण एक्सप्लेनेशन मराठीमध्ये घेऊया आणि प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये घेऊया, ठीक आहे. तर दोघांसाठी विन विन सिच्युएशन आपण ठेवूया, ठीक आहे. फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857, 1857 लढा. बघा, हा जो होता हा एकदम महत्वाचा होता. हा जर सक्सेसफुल झाला असता ना, तर आपल्याला स्वातंत्र्य हे जवळपास 100 वर्षापूर्वीच मिळून गेलं असतं, म्हणजे 90 वर्षापूर्वीच मिळून गेलं असतं जर हा सक्सेसफुल झाला असता. पण हा काही कारणाने सक्सेसफुल झाला नाही. मग हा लढा काय होता, आणि याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात. जेव्हा आपण हिस्ट्रीचा काय म्हणतात व्यवस्थित क्रॅश कोर्स चालू करू, आता तर आपण फक्त 8वीचा क्रॅश कोर्स घेत आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये एकदम बेसिक गोष्टी आहेत. तर आजचं हे चॅप्टर तुमचं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काही नोट्स काढत असाल तर याच्यामध्ये काही ज्या नोट्स आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही नोटबुकमध्ये राईट डाऊन करून ठेवा. आणि पुढच्या जेव्हा आपण हिस्ट्रीचा पाहू 1857, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक प्रसंग एकदम डिटेलमध्ये पाहायचा आहे, कारण की हा आपल्या एक्झामसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे, ठीक आहे. तर 1857 एक महत्वाचं पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे आपले विदा सावरकर यांनी, 1857 स्वातंत्र्य समर. मी पर्सनली हे पुस्तक रीड केलेलं आहे आणि हे पुस्तक छान आहे. म्हणजे एकच भारतीय व्यक्ती आहेत की ज्यांनी असं पुस्तक लिहिलेलं आहे. बाकी आजचा जो इतिहास आपण शिकणार आहोत, जो तुम्ही पुस्तकातून वाचता, तो इंग्रजांनी लिहिलेला आहे. म्हणून त्याच्यात तुम्हाला फक्त फॅक्ट्स मिळतील. म्हणून तुम्ही पहा, इतिहासामध्ये सण वगैरे असतात जास्त करून. तर हे का, ब्रिटिशांनी त्याच्यातला जो आत्मा होता इतिहासातला तो काढून टाकला, म्हणजे त्यांचे जे खराब पार्ट होते ते काढून टाकले आणि आपल्याला फक्त हेच ठेवलेलं आहे. तर हाच क्वेश्चन होता बघा तुम्ही, की 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला. तर हा ग्रंथ लिहिलेला आहे विदा सावरकर यांनी. पुढचं, या 1857 लढ्यापूर्वीच काही जे आहे तर ते छोटे छोटे लढे झाले होते. बघा, कुठले ऍक्शन जे होते तर ती छोट्या छोट्या ऍक्शन्समुळे होत असते. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा जास्त टोचायला लागतात तर एक मोठं जे आहे तर ते रिॲक्शन भेटत असते. तेच 1857 झालं. 1857 पूर्वी थोडासा स्ट्रगल झाला आणि त्या स्ट्रगलचाच परिणाम 1857 उठाव झाला. तर काय होतं, इल इफेक्ट्स ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट. ब्रिटिश गव्हर्नमेंटची भारतात सत्ता निर्माण झाली इंग्रजांची आणि लोकांना फार दुष्परिणाम भोगावे लागले. लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. जे फार्मर्स अँड कॉमन पीपल होते दे बिकम बँकक्रप्ट. ते कंगाल झाले एकदम. शेतकऱ्यांचा माल विकला जात नव्हता, कारागीर होते, बेरोजगार पडत चालले होते. त्याच्यानंतर 1770 बंगालमध्ये फेमाईन आला, मोठा दुष्काळ आला. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात दुष्काळ येतो तर सरकार काय करते, कर्जमाफी करते, वीज बिल माफ करते, त्या भागातल्या लोकांना काय येते बसच्या पासमध्ये कन्सेशन देते, एक्झाम फी माफ करून देते. सो दीज आर सम अलाउन्सेस, और काय म्हणू शकतात आपण, काही बेनिफिट्स देतं गव्हर्नमेंट. मग इंग्रजांनी तसंच करायला पाहिजे होतं. उलट ते काय करायचे, जास्त टॅक्स गोळा करण्याचा प्रयत्न करायचे. आता दुष्काळामध्ये ना पैसे आलेले आहेत, माशामध्ये जास्तीत जास्त टॅक्स गोळा करणे, याच्यामुळे शेतकरी तेव्हापासून आत्महत्या करायला सुरुवात करू लागले. त्याच्यानंतर असा जो काय म्हणतात एवढा अत्याचार होत होता. आता काही लोकांकडनं सहन नाही होत होता एवढा अत्याचार. आता खूप सारे लोक सहन करून घेतात, पण काही लोकांना वाटलं की मी हा अत्याचार सहन नाही करून घेणार. माशातले जे एक व्यक्ती होते उमाजी नाईक, त्यांनी त्यांचे सहकारी आणि रामोशीज, त्यांची ती जमातीचं जाती जमातींचा एक प्रवर्ग आहे, तर त्या रामोशींसना त्यांनी ऑर्गनाईज केलं आणि ब्रिटिशांविरुद्ध इंग्रजांविरुद्ध त्यांनी बंड पुकारलं आणि एक जाहीरनामा काढला की आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध लढायचं आहे. त्याचा सर्वात जास्त जो इन्फ्लुएन्स होता पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक,
भोर या सर्व ठिकाणी त्यांचा इन्फ्लुएन्स होता. त्यांनी फार लढा दिला, परंतु ब्रिटिशांकडे फार मोठी संघटना होती. शेवटी त्यांनी 1832 मध्ये त्यांना पकडलं आणि पुणे इथे त्यांना फाशी देण्यात आली. ठीक आहे, मग इथं काय नोट्स काढायचे तुम्हाला? उमाजी नाईक, उमाजी नाईकचे सहकारींना रामोशीज म्हणतात. 1832 मध्ये त्यांना अरेस्ट करण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आली पुणे इथे. एवढं लक्षात ठेवा. आता ब्रिटिशांविरुद्ध फक्त भारतीय जनता नाहीच तर भारतातले जे ट्राईब पीपल होते ते पण नाखुश होते. बघा, ट्राइबल पीपलचा म्हणजे सहभाग होता स्वातंत्र्य लढ्यात, पण त्यांना जास्त काय म्हणतात मेन स्ट्रीमशी घेणं देणं नाही राहत. का? त्यांचा काय जंगलात व्यवहार राहतो, जंगलात राहायचं, तिथलेच लाकूड गोळा करायचे, ते जाळायचे, तिथनं अन्नधान्य गोळा करायचं, ते खायचं. त्यांची काही जास्त इच्छा नाही राहत की आपण मोबाईल घ्यावा, कम्प्युटर घ्यावा, आपण गव्हर्नमेंटची एक्झाम क्रॅक करावी, गव्हर्नमेंट मध्ये जावं, अशा काही इच्छा नसतात. ब्रिटिशांनी आल्या आल्या काय केलं की काय म्हणतात ते जंगलांवर कायदे करायला सुरुवात केली, ब्रिटिश लॉज तयार करायला सुरुवात केली. आता तुम्ही जंगलातले लाकूड तोडू शकत नाही, झाड तोडू शकत नाही, किंवा तुम्हाला जंगलात राहता नाही येणार, म्हणून तुम्ही पहा एवढे आग लागतात, आज वणवा लागतो, जंगलाच्या जंगलं जळत आहेत, अमेझॉन, ऑस्ट्रेलियाचे जंगल. हे का झालं? हे याच कायद्यांमुळे होत आहे की जंगलांमध्ये लोकांना राहू न देणे. आधी काय करायचे, लोक जंगलात राहायचे, जंगलात आग वगैरे लागली तर लगेच विझवून टाकायचे. पण आता जंगलात कोणीच राहत नाही, मग कुठंतरी आग लागून जाते आणि त्याच्यानंतर संपूर्ण जंगल जळून जातात. सो दीज आर द इफेक्ट्स ऑफ द ब्रिटिश लॉज. आणि ह्या सर्व जे ट्राइबल पीपल आहे यांची रोजी रोटी कशावर चालते? जंगलांवरच चालते, फॉरेस्ट रिसोर्सेस वरच चालते. मग ब्रिटिशांनी असे काही कायदे बनवले की ज्यांच्यामुळे त्यांचे जे अधिकार होते तर ते समाप्त होण्याच्या मार्गावर आले, मग ते सुद्धा नाखुश होते. इथे एक लिस्ट दिलेली आहे, ही लिस्ट थोडीशी लक्षात ठेवा. जॉग्राफीचा पार्ट जो असतो त्याच्यामध्ये कोणत्या भागात कोणत्या जमाती असतात ते पण एक येतं, त्याच्यावर पण क्वेश्चन येतात, तर त्यासाठी पण तुम्हाला कामात पडेल. की बिहारमध्ये कोलम आणि संथाल, उडीसातले गोंड, कोल्हापूरचे गडकरी आणि कोकणचे पोन सावंत, तर ह्या सर्वांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध लढा दिला. पुढचं, भारतीय सैन्य. आता हा जो फोटो आहे हा सिख रेजिमेंटचा फोटो आहे इंग्रजी सैन्यातला. बघा, इंग्रजी सैन्यात फक्त ब्रिटिश ऑफिसरच नव्हते, म्हणजे फक्त आपण म्हणता ब्रिटिश ब्रिटिश लोकच नव्हते तर आपले भारतीय सैनिक पण होते त्याच्यात. पण ते जे होते एकदम लोअर लेवलला होते, एकदम लोकल लेवलला काम करायचे, पण त्यांचे जे ऑफिसर्स राहायचे, बॉस राहायचे, ते सगळे ब्रिटिश गव्हर्नमेंट राहायचे. आणि त्यांना जे आहे एकदम हिंदींची वागणूक दिली जायची. मग त्या हिंदींच्या वागणुकीविरुद्धच एका वेळी 1806 मध्ये वेल्लोर येथे आणि त्याच्यानंतर 1824 इथे बराकपूर मध्ये एक उठाव झाला. परंतु तो उठाव एकदम छोटासा होता, इंग्रजांनी लगेच तो दाबून काढला. मग आतापर्यंत पाहिलं की सर्व लढे जे होते एकदम छोटे छोटे होते, एकदम छोटे छोटे ऍक्शन झाला. आणि या सर्व जेव्हा ऍक्शन्स ची समेशन झाली तर एक मोठं रिॲक्शन आलं, ते म्हणजे 1857 स्वातंत्र्य लढा. आता आपल्याला पाहिजेत की कोण कोणत्या कारणांमुळे हा लढा झाला, तर इथे जवळपास पाच महत्वाची कारण आहेत. पहिलं आहे इकॉनॉमिक कॉजेस, आर्थिक कारण, सामाजिक कारण, त्याच्यानंतर काही राजकीय कारणे, त्याच्यानंतर हिंदी सैनिकातील असंतोष आणि एक तात्कालीन कारण, असे पाच कारण आहेत. जेव्हा आपण हिस्ट्रीचा जो मेन क्रॅश कोर्स करू त्याच्यामध्ये हे एक एक टॉपिक आपल्याला एकदम डिटेल मध्ये अभ्यासावे लागणार आहे, तर आपण एक एक करून पाहूया. तर पहिला आहे इकॉनॉमिक क्लॉज कॉज, म्हणजे आर्थिक कारण. ब्रिटिशांनी काय केलं, एक नवीन रेव्हेन्यू सिस्टीम इथं अप्लाय केली. का? कारण की त्यांना जास्तीत जास्त कर पाहिजे होता. आपण जी महसूल सिस्टीम आधी पाहिल्या आधीच्या व्हिडिओमध्ये, ज्यांनी पाहिले नसेल ती पाहून घ्या, त्याच्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होता. आणि याच्यामुळे संपूर्ण ऍग्रीकल्चर सिस्टीम कोलॅप्स करून टाकली. आधी कसं असायचं, जेवढे 100 पोती गहू आले 2 पोती टॅक्स म्हणून द्यायचा, त्यांनी तसं नाही, त्यांनी सांगितलं की एवढं एकर तुमच्याकडे जमीन आहे तर एवढी पोती आम्हाला पाहिजेच आहे, तुम्ही काहीही करा. मग त्याच्यामुळे ऍग्रीकल्चर सिस्टीम कोलॅप्स झाली. आणि ब्रिटिशांचा सिंपल एक फंडा होता, प्रॉफिट प्रॉफिट प्रॉफिट.
ते काय करायचे, भारतातनं स्वस्त भावात जे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे, विकत घ्यायचे, इंग्लंडमध्ये पाठवायचे. इंग्लंडमधून ते कापड वगैरे तयार करायचे, म्हणजे काय म्हणतात, त्याच्यावर ऑपरेशन्स करायचे. त्याच्यानंतर ते फायनल गुड्स भारतात विकायचे जास्त किमतीला. इथं 10-5 रुपयाला धागे दोरे घ्यायचे, इंग्लंडमध्ये जायचं, कापड तयार करायचं आणि भारतात डायरेक्ट 100 रुपयाला विकायचं. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी फार पैसा कमवला. आणि हे करत असताना त्यांनी काय केलं की आपली मेन जी इंडस्ट्री होती भारताची ती कोणती होती, हस्तकला. आपण एकदम भारी कापड तयार करायचो, आपल्याकडे पेंटर्स होते, आपल्याकडे एकदम छान छान वस्तू तयार केल्या जायच्या टेक्सटाईलच्या, हँडीक्राफ्टच्या. तर ही सर्व इंडस्ट्री त्यांनी डिस्ट्रॉय करून टाकली. आणि आपण ज्या गोष्टी एक्सपोर्ट करायचो त्याच आपल्याला बाहेरच्या देशातनं मागावे लागले. तर हे जे हस्तकला आणि कापड उद्योगचे मध्ये काम करणारे जे व्यक्ती होते ते बेरोजगार झाले. त्यांच्या मनात पण असंतोष होता, शेतकऱ्यांच्या मनात पण असंतोष होता. पुढचा एक सोशल कॉजेस, ब्रिटिशांनी काय केलं की समाजामध्ये इंटरफेअर करण्यास सुरुवात केली. मग लोकांना असं वाटू लागलं की अरे हे तर आपल्या डायरेक्ट घरापर्यंत येऊन लागले. पाहायला गेले एका अर्थाने ब्रिटिशांनी फार काही चांगलं काम केलं, जसं सती प्रथा बंद केली, विडो रिमॅरेज ऍक्ट म्हणजे विधवा पुनर्विवाह कायदा. बघायला गेलं हे एकदम भारी कायदे होते. परंतु काय की लोकांना वाटू लागलं की अरे तुम्ही तर आमच्या धर्मात इंटरफेअर करतायत. मग लोकांना त्याचा राग येऊ लागला, लोकांना राग येऊ लागला आणि तोच राग त्यांनी 1857 उठावात काढला. पुढचं आहे पॉलिटिकल कॉजेस, राजकीय कारणं काय होती की लॉर्ड डलहौसी यांनी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे आणलं होतं. खूप सारे एक्झाम पाहा तुम्ही, जेवढ्या पण क्लास 3 पोस्ट असतील, SSC ची घ्या, BMC ची घ्या, त्याच्यानंतर कुठली घ्या, ONGC ची घ्या, रेल्वेची घ्या, आपली MBA ची घ्या, कुठलीही बघा, त्याच्यामध्ये जो लॉर्ड्सवर जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये हा पण एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे की डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे कोणी आणलं, एक्झाममध्ये विचारतात. मग तुम्ही जर नोट्स वगैरे काढत असाल लेक्चरच्या तर लक्षात ठेवा, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे लॉर्ड डलहौसी यांनी आणलं. मराठीत त्याला काही दत्तक विधान वारसा का असं काहीतरी नाव आहे, तर ते नाव बदलत जातं म्हणून इंग्लिशचं नाव लक्षात ठेवा. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे लॉर्ड डलहौसी यांनी आणलं. हे काय आहे आणि याच्यामुळे काय झालं हे आपण जेव्हा लॉर्ड्सचे म्हणजे सगळे भारतातले लॉर्ड्स आपण अभ्यासू तेव्हा पाहूया. तर लॉर्ड डलहौसीचं धोरण होतं की सर्वात जास्तीत जास्त भारताचा भाग कब्जा करायचा, जे प्रिन्सली स्टेट्स आहेत. प्रिन्सली स्टेट म्हणजे काय की जे राजे रजवाडे आहेत त्यांचे. मग याच कारणाने असेच वेगवेगळे कारणं दिले. याच्यामध्ये अयोध्याचा नवाब होता, याच्यावर आरोप लावण्यात आला की तुम्हाला राज्य शासन काही चालवता येत नाही आहे, तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित करता येत नाही. मग त्याचं अयोध्या घेऊन घेतलं, सातारा, नागपूर, झांसी. यांच्याकडे काय वारसदार नव्हता, झांसीकडे पाहिलं तुम्ही वारसदार नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी दत्तक घेतलं. पण त्या लॉर्ड डलहौसीन सांगितलं की दत्तक पुत्र चालणार नाही, तुमचं रक्ताचं असेल म्हणजे तुमचा स्वतःचा मुलगा असेल तर चाललेलं. मग त्यांनी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स नुसार सातारा, नागपूर, झांसी हे स्वतःच्या ताब्यात घेतले. अयोध्या मात्र ऍडमिनिस्ट्रेशनमुळे घेतलं. बघा एक्झाम मध्ये क्वेश्चन तयार होऊ शकतो असा की खालीलपैकी कोणकोणती संस्थाने डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स अंतर्गत ताब्यात घेण्यात आली. तर याच्यामध्ये सातारा, नागपूर आणि झांसी यांचा समावेश होता. अयोध्या मात्र प्रशासनामुळे, गैर प्रशासनामुळे ताब्यात घेण्यात आलं. ठीक आहे, पुढचं, हिंदी सैनिकांमध्ये फार मोठा असंतोष होता. तो का होता की त्यांना एकदम म्हणजे शिपायापेक्षा एकदम बत्तर जिंदगी होती, एकदम गुलामगिरीसारखे त्यांच्याकडनं कामं करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यांना पगार दिला जायचा नाही व्यवस्थित, यांना जर 70,000 पगार असेल यांना डायरेक्ट 7,000 पगार राहायचा. त्याच्यानंतर त्यांना रँकिंग पण नाही दिली जायची, म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं तर प्रमोशन वगैरे काही नव्हतं. मग हा सर्व राग जो होता त्यांच्या मनात होता. आणि इमिडिएट कॉज म्हणजे तात्कालीन कारण काय होतं, बघा कुठलीही गोष्ट जेव्हा होते तेव्हा काहीतरी एक निमित्त मात्र कारण राहतं. म्हणजे तुम्ही लग्नात जातात, हळदीच्या दिवशी लोकांचा धक्का लागतो, लगे भांडणे भिंडणे होतात आपल्याकडे, ते काही धक्का लागण्यावरून नसतं, त्याच्यामागे काहीतरी मागचं मोठं कारण राहतं. ते फक्त धक्का लागणं एक काय राहतं, तत्कालीन कारण राहतं. त्याच पद्धतीने इथे पण तत्कालीन कारण काय होतं
ब्रिटिशांच्या रायफली जुन्या झाल्या होत्या. 1856 मध्ये त्यांनी एक नवीन रायफल्स आणली, इनफील्ड रायफल, जी आपली बुलेट येते बघा ती रॉयल इनफील्डचीच राहते कंपनीचे, ते रॉयल इनफील्ड वाले रायफल्स पण बनवायचे त्यावेळी. तर त्या रॉयल इनफील्ड्स वाल्यांनी एक बंदूक लॉन्च केली, त्याच्यामध्ये एक कारतूस होतं जे कार्टिलेज होतं, तर ते दातांनी तोडून म्हणजे हे करावं लागायचं. मग अशी बातमी पसरली की हे जे कारतूस आहे हे कारतूस कशापासून बनलेलं आहे, तर डुक्कर आणि गाईच्या चरबीपासून बनलेलं आहे. बघा डुक्कर जे आहे, पिग जे आहे, तर ते मुस्लिमांसाठी एकदम अपवित्र आहे, अपशगुन आहे, ते त्यांना अजिबात डोळ्यासमोर चालत नाही. आणि गाय जी आहे हिंदूंसाठी एकदम पवित्र आहे. मग अशी बातमी पसरली की हे जे कार्टिलेज आहे हे गाई आणि डुकराच्या चरबीपासून बनवलेलं आहे. आता बघा हिंदू व्यक्ती असेल त्याला गाईचं मांस चालणारच नाही, ठीक आहे एखादा मांस खाणारा असेल म्हणजे तो चिकन वगैरे खाऊ शकतो, पण गाईचं तर हिंदू धर्मात चालतच नाही डायरेक्ट. आणि मुस्लिम मरून जाते पण काय म्हणतात ते डुकराचं मांस त्यांना चालणारच नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना जे रिलिजियस सेंटिमेंट्स होते तर ते हर्ट झाले हिंदू आणि मुस्लिमचे, आणि त्याच्यामुळेच हा उठाव झाला, त्याच्यामुळेच हा उठाव झाला. हे एक्झामसाठी इम्पॉर्टंट होतं, कोणकोणती कारणं आतापर्यंत आपण पाहिली, तर ही सर्व कारणं आपण पाहिली, इकॉनॉमिक, सोशल, पॉलिटिकल असंतोष आणि तत्कालीन कारण. तुम्ही 1857चा पुस्तक जर वाचलं स्वातंत्र्य समर, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की असं काहीच नव्हतं, म्हणजे असं कुठं लिहू नका परीक्षेमध्ये, तर असं काहीच कारण नव्हतं, ही फक्त एक अफवा पसरवलेली होती उठाव करण्यासाठी, एक प्लान होतं. विदा सावरकरांचं पुस्तक वाचा तुम्हाला समजेल की असं काहीच नव्हतं, असं काहीच झालं नव्हतं. होतं का नाही याच्याविषयी शाश्वती नाही आहे, कारण की इंग्रज म्हणतात तसं काही नव्हतं. विदा सावरकर पण म्हणतात की ते एक प्लॅन होता आमचा, तर मे बी त्याच्यात वादविवाद असू शकतात, त्याच्यात आपल्याला जायचं नाही. एक्झामसाठी इम्पॉर्टंट ठेवा की काऊ आणि पिकचं कार्टिलेज होतं त्याच्यामुळे विरोध झाला, ते इमिडिएट कारण होतं, ठीक आहे. तर हा आज आपला पहिला भाग होता 1857च्या उठावावर. पुढच्या येणाऱ्या बॅगमध्ये आपण पाहणार आहोत की हा जो उठाव होता कशा पद्धतीने पूर्ण भारतभर पसरला, या उठावामध्ये कोणी कोणी नेतृत्व केलं, त्याच्यानंतर जे आहे आपल्याला हे पाहायचं आहे की हा उठाव इंग्रजांनी कशा पद्धतीने मोडकीस आणला आणि या उठावाचे काय परिणाम झाले, कॉन्सिक्वेन्सेस काय झाले, तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. भेटू या पुढच्या पार्टमध्ये. तुम्हाला जर आमची ही हिस्ट्री सिरीज आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.